ओके सो आमचा फ्रेंड्स, ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आम्ही रेडी आहोत आता सुला वाईन्सला जायला. सो वाइनरी वाईनला सुरू होणार आहे. सो आता इथे वाजले आहेत 10. म्हणजे 11:30 ला ते लोक ओपन करतात, पण त्यांच्या मल्टिपल ग्रुप टूर्स असतात, प्रायव्हेट टूर्स असतात. सो वी आर प्लॅनिंग टू टेक अ ग्रुप टूर, आणि ग्रुप टूर मध्ये मग ते लोक वाईन रूम मध्ये नेऊन दाखवतात, वाईन टेस्टिंग होते, वाईन पाहिजे तर तुम्ही तिकडे हां, डायनिंग पण करू शकता, रेस्टॉरंट पण आहे. साधना विलेज पण ते आहे. बघूया, म्हणजे इतकं आपल्याला वेळ असेल तर जाऊ, अदरवाईज वेळ नसेल म्हणजे, कारण ते मिसळचाच प्रकार आहे, आपण काल गेलो होतो ना पण तेच. तिथे पूर्ण टूअर आहे ना त्यांचं, ते पूर्ण विलेज सारखं त्यांनी बनवलं आहे असं आम्हाला सांगितलं त्यांनी. सो एक विलेजचा पूर्ण फील येतो अशा पद्धतीने त्यांनी बनवले, पूर्ण जागा घेऊन तशा पद्धतीने पूर्ण बनवलेला आहे. सो मला तरी आवडेल ते बघायला. आणि रेश्माने जवळजवळ 1 तास मेकअपवर मेहनत घेतलेली आणि तयार झालेली. 1 तास नाही, मी हळूहळू केलंय. आय एम अ बिगिनर, सो थोडाफार मी केलं आहे आय एम अ मेकअप. प्रोफेशनल. दॅट विदाउट मेकअप ही इज प्रोफेशनल. सो येस, चला हा आता आम्ही निघतो आणि मग पुढे तिकडे गेल्यावरती तुमच्याबरोबर पुढच्या गोष्टी शेअर करू. सोलर पॅनल्स त्यांनी लावलेले आहेत पूर्ण ऍज अ रूफ म्हणून, बघू शकता. आणि इथे काहीतरी आता त्यांचा इव्हेंट आहे. गिफ्ट शॉप आहे, इट्स कॉल्ड अ न्यूमॅटिक बलून प्रेस, सो इट विल बी नॉइजी हियर, सो वी विल शिफ्ट इनसाइड. यस, यू आर अलाउड टू टेक द पिक्चर्स बट वीडियो इज नॉट अलाउड एट ऑल. So we have had the wine tasting tour and winery tour. So they have explained us all the wine making process and as well as different types of wine, how to test them, how to enjoy them. Now we are out here. Out here in the vineyard. Plan is to roam around this vineyard. So this is the effect of having wine. We having a Marathi. मला बोलायला सांगतेस आणि वरून त्याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की वाईन एक्सप्लेन करतात बेसिकली तुम्हाला वाईन जिथे स्टोअर केलेली आहे, कशी स्टोअर टेम्परेचर स्टोअर केलेली आहे आणि कशा प्रकारची वाईन आहे, कोणत्या प्रकारच्या बॅरल्समध्ये ती स्टोअर केलेली आहे, हे सगळं आम्हाला तिकडे समजावून सांगितलं. आणि वाईन टेस्टिंग होती बेसिकली, की वाईन कशी टेस्ट करावी माणसाने, एन्जॉय कशी करावी, नुसती वाईन पिण्यापेक्षा हे वाईन एन्जॉय कशी करावी. सो ते आमचं झालेलं आहे आमचं, आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. आम्ही काही गिफ्ट्स म्हणजे बेसिकली वाईनच घेतलेली आहे, आता आम्ही इथे वाईन यार्डमध्ये फिरायला आलेलो आहोत. हो, आणि तिथे आतमध्ये व्हिडिओज अलाउड नव्हते.
फोटोग्राफी अलाउड होती, फोटो टाकूया पण व्हिडिओज नव्हते. सो तुम्हाला फोटोज बघायला मिळतील आतमध्ये जे काही आम्ही बघितलं बॅरल्स वगैरे. आणि त्यांनी प्रोसेस एक्सप्लेन केली पण दाखवली नाही की कसं हे होतं वगैरे, किंवा त्यांचे जे काही प्रोजेक्टरमध्ये व्हिडिओज काही काही अवेलेबल असतात ते ॲक्च्युली असायला हवे होते ना. सो ॲटलिस्ट आपल्याला व्ह्यू आला असता की ते कसं कसं होतं. एकदा घरी असताना म्हणजे US असताना वाईन टेस्ट केली आहे, पण इकडे ॲक्च्युली इंडियामध्ये मी आता इकडे म्हटलं फर्स्ट टाईम. आणि त्यांनी 6 प्रकारच्या वाईन्स दाखवल्या आणि 6 प्रकारचे 6 वेगवेगळ्या टेस्ट होत्या. आणि इट्स मिक्स ऑफ लाईक डिफरंट फ्रुट्स जे की सिट्रस फ्रुट्स असतात. हां, सो एक मिलिंदच्या आवडीची घेतली आणि एक माझ्या आवडीची घेतली. सो आता आम्ही लंचसाठी वरती जातोय. त्यांचं एक वरती आहे जे रेस्टॉरंट आहे ते, तिथे मस्त वाईन्सच्या बॉटल्स आणि प्रत्येक त्यांचं याचं हे दाखवलंय. इवन इथे देखील आहे. आम्ही चाललोय रिटर्न. आम्ही इथे नाही लंच करत आहोत. मेन्यू कारण त्यामध्ये काही लिमिटेड ऑप्शन्स आहेत, एवढे काही खास पण ऑप्शन्स नाहीत की त्यांनी पोट भरेल. सो आम्ही आता उबर बुक करतोय. टॅक्सीज ऑटो अवेलेबल आहे. इथे आपण उबर राहून मॅश करून फोटो काढू शकतो, पण मला आवडत नाही ते. ठीक आहे, आता आम्ही चाललो बाहेर आणि आता पुढचं जे काय असेल ते शेअर करेन मी तुमच्याबरोबर. थोडे फोटोज वगैरे काढून झाले आहेत आणि ही आहे त्यांची मस्त बाग आहेत. छान फ्लावरिंग केले आहेत त्यांनी आणि ह्या मध्ये बॉटल्स ठेवले आहेत इकडे आहेत त्या. आम्ही तिथेच आता फोटोज वगैरे काढले. आम्हाला वाटलं की इथे टूअर देतील ते, त्यांचे ग्रेप्स असतात ना त्यांची मळ्याची, पण तसं काही नाही झालं. त्यांनी फक्त जी प्रोसेस आहे ती एक्सप्लेन केली वाईन टेस्टिंगच्या आधी, तेवढंच त्यांचं टूअर होती. 1000 रुपये पर पर्सन कव्हर चार्ज आहे वीकेंडचे. हां, आणि 600 रुपये वीकडेजचे. पण असं आहे की 1000 रुपये तुम्ही वीकेंड्सला गेलात म्हणजे काय 1400 रुपये एक्स्ट्रा गेले असं नाही आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आतमध्ये ते 1000 रुपयामध्ये काय काय करू शकता. तुम्हाला वाईन टूर मिळते. वाईन टूरमध्ये 600 600 जातात. सो ते 600 गेले की मग तुमचे 400 उरतात. मग त्या 400 मध्ये तुम्ही वाईन टेस्टिंग होते तुमची आणि प्लस तुमची तुम्ही जर काही तुम्हाला काही खायचं असेल किंवा काही खरेदी करायचं असेल तेही एज अ कूपन तुम्ही यूज करू शकता. वाईन जर विकत घ्यायची असेल तर ती 400 रुपये तुम्ही टुवर्ड्स दॅट वाईन परचेस यू कॅन बाकी एक्सपिरियन्स मिळेल. किती मस्त आहे असं आपल्या गावी गावच्या घरी करायचं म्हणताय. पण असं एक गार्डन आपण छोटस गार्डन करू शकतो जिथे आधी एंट्री आहे आणि आपण आय थिंक मग नंतर थोडं थोडं ते असं वाढून घेऊ शकतो. मस्त वाटतंय पण इथे खूप काही छान करता येईल जर विचार केला तर. आणि वरती तुम्हाला दाखवले पूर्ण जे छप्पर आहे म्हणजे रूफ आहे ते पूर्ण सोलार पॅनलने बनलंय. हे एक त्यांनी छान केलंय पण ते तेवढंच कॉस्टली देखील असणार. गावच्या घरी पण आम्ही जमलं तर आम्ही ते करणार. पोस्टिंग काढतोय आणि जर करणार असू तर तेही तुमच्याबरोबर शेअर करू. आता आम्ही इथून निघालो. सो पुढे जाऊन आता बघूया. लोकली फिरायचा विचार आहे कारण इथे एवढंच होतं.
हे जे इथे आता हे झूम नाही करता येत आहे, मी तुम्हाला फोटो शेअर करेन. डेव्हलप होतात ज्या स्टेटला तेव्हा ते काढतात आणि बनवतात. हे ग्रेप्स आहेत छान पैकी, हे बघा. येऊ ना तेव्हा मी डिटेल मध्ये विचार. आता जस्ट इंटरव्ह्यू करते. आता मी इथे साधना विलेज जे समोरच सोला वाईन्स वाईनच्या समोरच आहे तिथे आलो आहोत. मस्त त्यांनी एक गावच्या पद्धतीने रेस्टॉरंट डेव्हलप केलं आहे. फेरी फक्त 50 रुपये, सो 50 रुपये तुम्हाला फेरी करून देतील ती लोक. गावाची प्रतिकृती तयार केली मस्त ना. सो आता आम्ही गावाची टूर घेतोय. इथे एंट्री आहे इथे आणि 2 कूपन घेतलेत आम्ही. प्रत्येकी 50 रुपये कूपन आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे टूर घेऊ शकता. सो जेवढा वेळ आहे ते सुवर्ण म्हणजे सुवर्णकार, दुसरा असायचा वाणी म्हणजे ग्रोसरी, असे वेगवेगळे 12 बलुते जर असे त्यांना त्यांच्या व्यवसायानुसार त्यांना ती कामं नावं दिलेली. एक तो बांगडीवाला चर्मकार, चांभा, बलुतेदारांचं बाग पण असणार कुठेतरी त्याचं. इथे करणार असतील, अजून काहीतरी करणार आहेत ते लोक. कुणीकडे चालले मुंबईचे पाहुणे? का तुम्हाला गाव आवडलं नाही वाटत आमचं? आणि इथे आहेत मोची. अरे यार मला चप्पल घ्यायची होती. मला अंगणवाडीची पाटी भविष्याची काठी. नाही ना ते बोलतच नाहीत. आणि आय थिंक इथे लाकडाचं जे काही बनवतात याच बस टेलर काका धरणे टेलर्स कपडे छान छान शिवलेले आहेत. आणि बाजूलाच आहे इथे समर्थ लॉन्ड्री.
हे ते काय आहे, सुतार, आय थिंक इथे असंच कदर टाकलेलं आहे, पण हे सुताराचं आहे का? आहे प्रभात केस कर्तनालय हेअर कटिंग. आता आमचं ऑलमोस्ट हे गाव पण बघून झालंय आणि छोटी होती एक, आय थिंक जर हळूहळू सगळं बघत गेलो तर एक 10 ते 15 मिनिटात हे होणार आहे. छान त्यांनी सगळ्या गोष्टी दाखवल्या जसं मिलिंदने सांगितलं, आणि थोडंसं टायर्ड वाटतंय आता थोडं मिलिंदला या उन्हाच्या ह्याच्यामुळे. जास्त दुसरं फिरण्यासारखं तर नाही आहे, सो आम्ही रिलॅक्स होण्यासाठी मूवी थिएटरमध्येच जाऊ, जे की आम्ही जिथे राहतो तिथून 15 मिनिटावर असेल, आणि तिकडे गेल्यावरती ते देखील शेअर करेन. असा असेल आमचा आजचा दिवस, सो संध्याकाळी भेटू आपण. सो आम्ही पुन्हा आता तयार झालो आहोत, आम्ही बाहेरून आलो, थोडा आराम केला, मिलिंदला देखील थोडं बरं वाटतंय, त्यांना थोडंसं न थकल्यासारखं झालं होतं, ऊन पण होतं खूप, सो आम्ही आराम केला. ते 15 मिनटं लांब होतं आमच्या जिथे रूम आहे तिथून, आणि म्हटलं आता 8:15 झाले होते आणि नंतर उशीर होईल, सो आम्ही आधी जेवून घेतलं आणि बाजूलाच थिएटर आहे, सो ओले आले हा जो मराठी मूवी आहे तो आम्ही आता बघणार आहोत. आणि येस, सो असा होता आमचा ओवरऑल दिवस, आणि आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. मी सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा चॅनलला. भेटू आपण पुढच्या व्लॉग्समध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय.